फैक्ट्री मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेट मतदार संघातील सर्वांनी बूथ पातळीवरून पक्षाचे मजबूत संघटन करून आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहावे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। दिंडोरी तालुक्यातील संस्कृती लॉन्स येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त दिंडोरी पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता संवाद सोहळा पार पडला। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले। यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिंडोरी पेठ तालुक्यातील सर्व उपस्थित कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेतल्या। तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, युवक तालुकाध्यक्ष श्याम हिरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उफाळे, दिंडोरी शहराध्यक्ष नरेश देशमुख, महिला अध्यक्ष संगीता राऊत, पेठ तालुकाध्यक्ष दामू राऊत, पेठ युवक तालुकाध्यक्ष गिरीश गावित आदी उपस्थित होते। ॲक्टिव्ह मराठी न्यूज नाशिक, दिंडोरी, प्रतिनिधी बाळासाहेब अस्वले। लोकांच्या समस्या ज्या पूर्वी सांगितल्या त्याच्या बाबतीतची प्रगती तुम्ही थोडीशी पाहावी आणि त्यासाठी पुन्हा आज सकाळी जी बैठक झाली त्यातही या सूचना झिरवाळ साहेबांनी जलसंपदा खात्याच्या बैठकीत केलेल्या आहेत। आपल्या जलसंपदा संबंधातली कामं ही तर आपण करूच, त्यात काही शंका नाही। आणि झिरवाळ साहेब म्हणतील कसं धोरण ठरवून आपण करू, 15% पाण्याचा प्रश्न इथं काहीतरी मांडला की 15%पेक्षा जास्त पाणी इथं सोडायचं। मी आणि आम्ही सकाळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तरी त्याला मान्यता दिली पाहिजे आणि या भागातल्या लोकांचं समाधान करून मग पाणी दुसरीकडे नेण्याचा विचार केला पाहिजे, ही भूमिका आम्ही मागायची। आणखी एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आला की इथून धरणांचा भाग आहे, आम्ही सगळ्या पाणी अडवण्यासाठी जमिनी दिल्या। सगळं रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज।